पूरे देश में केंद्र सरकार द्वारा पारित हिट एंड रन कानून के खिलाफ परिवहन उद्योजक और ट्रक चालक आंदोलन कर रहे हैं। इसी बीच अब जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था द्वारा जिला अध्यक्ष अमोल खापेकर के नेतृत्व में संविधान चौक पर आंदोलन किया जा रहा है। यह ज्ञापन के माध्यम से केंद्र सरकार से यह कानून रद्द करने की मांग कर रहे हैं। इस समय जानकारी देते हुए जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था के जिला अध्यक्ष अमोल खापेकर ने बताया कि किसी भी ड्राइवर की मंशा अपघात ग्रस्त को छोड़कर भागने की नहीं होती, लेकिन संबंधित परिस्थिति से बचने के लिए कई बार वाहन चालकों को भागना पड़ता है। हम ड्रंक एंड ड्राइव जैसे कायदों का सम्मान करते हैं और मानते हैं कि कोई भी चालक शराब पीकर वाहन न चलाए, लेकिन इस कानून के चलते ड्राइवर के बीच भयावह स्थिति निर्माण हो चुकी है, जिसके चलते हम प्रधानमंत्री से अपील करते हैं कि यह कानून वापस ले, अन्यथा इसे नर्म करे। ऐसा आह्वान इस समय अमोल खापेकर ने किया। इस समय आंदोलकों ने नारेबाजी कर यह कानून वापस लेने की अरदास सरकार से की है। इस कानून के कार्यान्वयन से देश की स्थिति बिगड़ रही है। परिवहन न होने के कारण आवश्यक चीजों की आवाजाही रुक गई है, जो काफी चिंता का विषय है। जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, वाहन महाराष्ट्र शासन, एकच मांगणे आहे, हिट अँड रन कायदा जो अमित शाह यांनी लागू केलेला आहे, जो 10 लाख रुपये फाईन आणि 7 वर्षाची सजा हा रद्द करण्यात यावा। कारण ड्रायव्हर हा स्वतःहून ॲक्सिडेंट करत नाही, हा अनचूक किंवा याच्यानं होतो, त्याच्यामुळे कसं आहे, ड्रायव्हर पळत पण नाही, ड्रायव्हरला मारहाण होतात, लोक मारहाण करतात म्हणून ड्रायव्हर पळतात, जेणेकरून ड्रायव्हरचा विषय तो नाही राहत की आपण पळून जातो। ॲक्सिडेंट झाल्यावर त्या माणसाला उचलून दवाखान्यात न्यायची हमी ठेवतो, कारण की तो जाणबुजून ॲक्सिडेंट नाही करत। म्हणून आपलं एकच म्हणणं आहे, जो कायदा अमित शहाने लागू केला आहे तो रद्द करण्यात यावा। हा जो ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतो आणि रॉंग साईडने चालवतो, तुम्ही त्याच्यावर जो कायदा लावला आहे तो लागू ठेवा, त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही। पण जो ड्रायव्हर दारू पेत नाही आणि ड्रायव्हर एवढा खूप लखपती पण नसतो, त्याला 5000-6000 रुपये पगार असतो आणि तो ड्रायव्हर त्या पगाराच्या हिशोबाने 10 लाख रुपये कुठून भरणार आहे? म्हणजे एकाची गलती तुम्ही सर्व भारतभर जर म्हणाल तर असं नाही ना, सर्व ड्रायव्हर दारू पेत नाही आणि सर्व ड्रायव्हर काही दारू पिऊन गाडी चालवत नाही, आणि काही टू व्हीलरवाल्याच्या गलतीमुळे किंवा काही आत्महत्या करणाऱ्याचे जे इच्छा राहते ते लोक पण त्या ट्रकमध्ये जाऊन घुसतात, तर त्याच्यामुळे ते ड्रायव्हरची गलती नाही ना। मग ड्रायव्हर तुमच्या मुद्द्यानं सर्व ड्रायव्हर गलत आहे, आम्ही म्हणतो की 100% ड्रायव्हर गलत आहे, पण 90% ड्रायव्हरवर हा रूल लागू होणार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।